भीती कशाची वाटते? दोन स्टेटमेंट का फक्त त्या स्टेटमेंट मुळे भीती वाटते? स्टेटमेंट का एकीकडून एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं पुन्हा मग मी त्या दिवसांनी होतो गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी नवीन मागणी केली आहे, नवी घोषणा केली आणि पुन्हा ते उपोषणाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय एक आणि देवेंद्र फडणवीस यांचं विधान दुसरंच, असे दोन वेगवेगळी विधानं झाल्यानंतर जरांगेंनी नवीन मागणी काय केली पहा. काहीच होत नाही आणि आमचीही तज्ज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. एका एका शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्ष झाले. जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासकांनी त्याचा अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुढे एक वाटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काय करू शकत नाही. पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय का? दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारी लोकशाहीला बसल्यावर ते क्लिअर करते. कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं. आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही. समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत उपोषण गरजेचं. त्यावर म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावधान नाही. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या स्वैरांचा अधिकारी झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केली आहे, मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही सह्याचं आमच्याकडे आलेलं इतकं गरबीत आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठं सह्या आहेत त्याच्यावर. पण फडणवीस तुम्ही दोन मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं म्हणलं नक्की कोणते दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत त्यांच्या ज्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे? दोन ते नेते कोण आहे स्टेटमेंट? फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला नाव काय त्याच्यात काय त्याच्या मी दुसरे का गोळ्या घालणार का आम्ही एकामेका. त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्या मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उघडून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईल म्हणजे काय? तर या दोन विधानानंतर मनोज जरांगे हे कुठेतरी नाराज झाल्याचं दिसतंय आणि त्यांनी उद्यापासून अंमलबजावणी करा अशी मागणी केली आहे, अथवा 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार काय करतं आणि जरांगे पुन्हा उपोषणाला बसतात का, पुन्हा आंदोलन नव्याने सुरू होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जरांगेंचा हा इशारा याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.